लंडनमध्ये वानोनोला ठार मारणं कठीण नसलं तरी त्याच ब्रिटनबरोबर राजकीय पेचप्रसंग उभा राहायचा धोका होता. त्यावेळी ब्रिटनच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर पंतप्रधान होत्या. त्या हा प्रकार सहन करून घेणार नाहीत आणि त्यावर कठोर प्रतिक्रिया होईल व त्याचा परिणाम मोसादच्या ब्रिटनमधील जाळ्यावर होईल हे अदमोनींना माहीत होते. ब्रिटिशची राजकीय विंतुष्ट इस्रायलला पत्करण्यासारखं नव्हतं. साहजिकच वानोनोला ठार मारण्याचा विकल्प मागे पडला. दरम्यान संडे टाईम्सकडून वानोनोले दिलेली माहिती छापण्यास भरपूर विलंब होत होता. वानोनोने त्यांना भरपूर माहिती दिली होती. ती छापायची तर भरपूर मोकळी जागा हवी. इतर लेख व बातम्यांच्या व्यापात संडे टाईम्सला हवी तेवढी जागा मिळत नव्हती. खरं तर एखादं मोठं पुस्तक करता येईल एवढी माहिती वानोनोने संडे टाईम्सच्या संपादकांना पुरवली होती. त्यामुळेच या माहितीवर वेगवेगळ्या अंगाने विचार करण्यासही संपादक मंडळाचा वेळ जात होता. हा वेळ जितका जास्त लागेल तेवढं मोसाच्या हिताचं होतं, कारण वानोनोच्या माहितीवर संडे टाईम्सने शेवटचा हात फिरवला की त्याची CIA किंवा MI6 कडून चौकशी व्हायची शक्यता होती आणि ही चौकशी शेवटी इस्रायलला महाग पडणार हे निश्चित होतं. त्यातच वानोनोने हा खोडसाळपणा का केला याची नीट माहिती मिळाली नव्हती. त्याविषयी मोसादकडे फक्त व्यक्त केले गेलेले अंदाजच होते. त्याशिवाय हे काम वानोनोने एकट्यानेच केलं. त्याच्याकडून करून घेतलं गेलं की एखादं संपूर्ण जाळंच त्याच्यासाठी कार्यरत होत आहे का याविषयी काहीही कळलं नव्हतं. ती माहिती फक्त मोरदेशाही वानोनोकडूनच मिळणं शक्य होतं. त्यासाठी वानोनोला ताब्यात घेऊन इस्रायलला नेऊन तेथे त्याची बारीक चौकशी करणं गरजेचं होतं. पण वानोनोला पळवायचं कसं? त्याचा नीट ठावठिकाणा तर कळायला हवा. तो होता संडे टाईम्सच्या ताब्यात. संडे टाईम्सला मोरदेशाही वानोनोची किंमत चांगल्या प्रकारे माहीत होती. एवढा किमती सोर्स गमवायला ते तयार नव्हते. संडे टाईम्सने 24 तास आपले कर्मचारी आळीपाळीने त्याच्याभोवती तैनात ठेवले होते. त्याशिवाय त्याची राहण्याची ठिकाणंही सतत बदलत ठेवण्याची काळजी त्यांनी घेतली होती. या कडेकोट बंदोबस्तातून वानोनोला बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत त्याच्यावर हात टाकणं कठीण होतं. मोरदेशाही वानोनोला बिळातून बाहेर कसा काढायचा यावर विचार केला जात होता. संडे टाईम्सच्या व्यवस्थापनालाही वानोनोला खोटं पाडण्याचे सगळे प्रयत्न इस्रायल सरकारकडून केले जातील याची कल्पना होती. हे प्रयत्न हाणून पाडण्याची काळजी संडे टाईम्सकडूनही घेतली जात होती. डॉक्टर फ्रँक बॉर्नबीनी वानोनोकडून आलेली छायाचित्रे बनावट नसल्याचं आधीच नोंदवलं होतं. वानोनोला लंडनला आणल्यानंतर संडे टाईम्सने त्याची उलट तपासणी घेण्याकरता पुन्हा डॉक्टर बॉर्नबीना पाचारण केलं. दोघांमध्ये खूप काळ प्रश्नोत्तर झाली. डॉक्टर बार्नबी वानोनोच्या उत्तराने पूर्णतः संतुष्ट झाले. वानोनो हे जे काही सांगतोय ते खरं सांगतोय असं प्रमाणपत्र दिलं. कोणतंही जबाबदार व निष्पक्ष वृत्तपत्र किंवा माध्यम कोणतीही बातमी किंवा लेख छापण्याआधी दुसरी बाजूही जाणून घ्यायचा प्रयत्न करते. संडे टाईम्सनेही हे पाऊल उचलले. वानोनोच्या जबानीचे सार, त्याने दिलेल्या छायाचित्राच्या काही प्रती, वानोनोच्या इस्रायली पासपोर्टच्या छायांकित प्रती, तसेच वानोनोच्या जबानीवर डॉक्टर फ्रँक बार्नबीनी केलेले मतप्रदर्शन इत्यादी गोष्टी त्यांनी लंडनमधील इस्रायली दूतावासाला देऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला. प्रतिक्रिया तर दूतावासाला द्यावीच लागणार होती. दिलेल्या पुराव्यांचा भक्कमपणा पाहता दिमोना अण्वस्त्र प्रकल्पाचं अस्तित्व इस्रायली सरकार नाकारणार नाही अशी संडे टाईम्सची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. इस्रायली सरकारने वास्तवाशी त्याच्या काही एक संबंध नाही असे मत व्यक्त करून त्याची बोलवण केली. अर्थात वरून ताठरपणाचा आव आणणं सोपं असलं तरी संडे टाईम्सच्या त्या कृतीने इस्रायली राजकारणाचा पाया हादरला यात शंकाच नाही. संडे टाईम्स आज ना उद्या वानोनोला प्रसिद्धी देईलच हेच यातून स्पष्ट झालं होतं. कसंही करून मोरदेशाही वानोनोला बिळाबाहेर काढायचंच हे निश्चित करण्यात आलं. एरी बेन मेनाशे अजून लंडनमध्येच होता.
तो पुन्हा संडे मिररच्या कार्यालयात रॉबर्ट मॅक्सवेलना भेटायला गेला. वानोनू प्रकरणावर त्यांच्यात चर्चा झाली. चर्चा अर्थातच वानोनूला जिवचून कसं बाहेर काढावं यावरच केंद्रित होती. मॅक्सवेलनी बेन मेनाशेला आपलं आधीच मोसाद संचालकांशी बोलणं झाल्याचं सांगितलं. मोर्देशाही वानोनूच्या शहाला काठ शह द्यायचं पहिलं पाऊल संडे मिररकडून उचललं जाणार होतं. संडे मिररच्या आगामी अंकात मोर्देशाही वानोनूची कहाणी पहिल्याच पानावर ठळकमथळा व त्याच्या छायाचित्रासह छापून आली. वानोनू व ऑस्कर गुरेरोवर चहूबाजूंनी टीका करण्यात आली होती. टीका हा खरं तर सौम्य शब्द आहे. संडे मिररमधला तो लेख म्हणजे केवळ निंदा आणि निंदाच होती. वानोनू आणि गुरेरो दोघेही खोटारडे व महाठग आहेत असं त्यात म्हटलं होतं. इस्रायलच्या अण्वस्त्रविषयीचे त्यांचे दावेही फोल असल्याचं त्यात नोंदवण्यात आलं होतं. या लेखाच्या मांडणीत रॉबर्ट मॅक्सवेल यांचंही योगदान असलं तरी लेखांची मांडणी, निवडायचे मुद्दे, शब्दरचना, फोटो कुठले व लेखात कोठे कोठे पेरायचे, वानोनू गुरेरोंवर व्यक्तिगत टीका कशी करायची याबाबतचा लहानसहान तपशील मोसादच्या सायकोलॉजिकल वॉरफेअर डिपार्टमेंट लोहोमा जिकोलॉजीने ठरवला होता. संडे मिररचा तो अंक मोर्देशाही वानोनूच्या हाती पडला. आपल्यावर केले गेलेले आरोप पाहून तो व्यथित झाला. स्वतःवर आणि संडे टाइम्सच्या कर्मचाऱ्यांवरही तो वैतागला. संडे मिररमधील त्याचं प्रतिमाभंजन करणारा तो लेख म्हणजे मोसाद सक्रिय झाल्याचा पुरावा होता. मला आता कुठेतरी लपायचंय, मी कुठे आहे ते कोणाला हे कळू देऊ नका असं तो संडे टाइम्सच्या लोकांना म्हणाला. तो चिंताक्रांत राहू लागला. मोसाद खरोखर अत्याधीच सक्रिय झाली होती. वानोनूविषयी जास्ती माहिती मिळवायला संडे टाइम्सने आपल्या एका पत्रकाराला इस्रायलमध्येही पाठवलं होतं. तेथे गेल्यानंतर हा पत्रकार तिथल्याच एका इस्रायली पत्रकाराशी वानोनूविषयी बोलला. त्या इस्रायली पत्रकाराने संडे टाइम्सच्या पत्रकाराला कोणती माहिती दिली माहीत नाही, पण या भेटीविषयी त्याने इस्रायली अंतर्गत सुरक्षा संस्था शबाकला माहिती दिली. शबाककडून मोसाद मुख्यालयात ही खबर पोहोचली. लंडनला जायला मोसादची एक वेगळी टीम तयार करण्यात आली. तिचे नेतृत्व मोसादचे उपसंचालक शब्ताई शवीद यांच्याकडे होते. लंडनमध्ये लपून बसलेल्या मोर्देशाही वानोनूचा भाग शवीद यांच्या हाताखालील टीमच घेणार होती. ही टीम लंडनला पोहोचली. लंडन हे अफाट लोकसंख्येचं व मोठ्या क्षेत्रफळाचं शहर होतं. ते पिंजून काढून वेळ खाऊ आणि धोक्याचंही होतं. वानोनू लंडनमध्ये कुठेही असला तरी त्याला त्याच्या फिरण्याचा केंद्रबिंदू लंडनमधील संडे टाइम्सच्या कार्यालयाची इमारतच असणार हे निश्चित होते. कुठूनही सुरुवात करण्याऐवजी सुरुवात संडे टाइम्सच्या इमारतीपासून करावी असे ठरले. त्याचवेळी संडे टाइम्सचे कर्मचारी संपावर जाणार असल्याची कुणकुण मोसादला लागली. शवीदच्या टीममध्ये मधले दोन हेअर न्यूज फोटोग्राफरच्या वेशात या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाच्या वेळी संडे टाइम्सच्या इमारतीच्या बाहेर हजर राहू लागले. दोन चार दिवसांनी या इमारतीत असलेल्या मोर्देशाही वानोनूचे फोटो काढण्यात त्यांना सफलताही मिळाली. ते नंतर त्या इमारतीतून बाहेर पडणाऱ्या वानोनूच्या मागावर राहू लागले. तरी त्यांना वानोनूच्या राहण्याचा ठावठिकाणा समजला नव्हता. त्यांनी कोंब मेथड वापरायला सुरुवात केली. या पद्धतीत सावध ज्या ज्या ठिकाणी जाण्याची शक्यता वाटते ती ठिकाणं गुप्तपणे पिंजून काढली जातात. मागावर असलेले हेर एकतर त्याच भागात फिरत राहतात किंवा सावज तेथे यायच्या आधीच पोहोचून तेथे दबा धरून बसतात. संडे मिररने वानोनूची छायाचित्रे असलेली लेख प्रसिद्ध केल्यानंतर या टीमला मदत करण्यासाठी लंडनमधलं मोसादचं स्लीपर सेलही कार्यरत करण्यात आलं. स्लीपर सेलमधल्या लोकांनी वानोनूच्या फोटोच्या आधारे त्यांचं वर्णन तयार केलं. याच वर्णनाच्या आधारे ते आपल्या नातेवाईक तेथे आलाय का अशी चौकशी लंडनमधल्या निरनिराळ्या हॉटेल्समध्ये लॉजिंग बोर्ड व गेस्ट हाऊसमधून करू लागले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. मध्य लंडनमध्ये शाफ्ट्सबर्ग ॲव्हेन्यूजवळ असलेल्या माउंट बॅटन हॉटेलमध्ये वानोनू नुकताच राहायला आल्याची खबर त्यांना मिळाली. वानोनूविषयी सतत खादाखोद करत राहण्याचे
वाणनूच्या स्वभावालाचा एक वेगळा पैलू मोसाच्या तज्ज्ञांच्या लक्षात आला. वाणनू अविवाहित होता, त्याला कोणी मैत्रिणीही नव्हती. बऱ्याच काळापासून तो स्त्री सहवासासाठी आतुरला होता. संडे टाइम्सने अळीपाळीने त्याला सोबत करण्यासाठी जे कर्मचारी ठेवले होते त्यात रोवेना बेवस्टरही होती. वाणनूला तिचे आकर्षण वाटू लागले. त्याने बेधडक तिच्याकडे वाणनूला तिचे आकर्षण वाटू लागले त्याने बेधडक तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. रोवेनाने अर्थातच त्याला नकार दिला. वाणनू तसाच अतृप्त राहिला.